नमस्कार मित्रांनो, OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहे वायसीमचा जो काही रिझल्ट आहे। तर बरेचसे मुलांचे कमेंट्स आले होते की आमचा जो रिझल्ट आहे तो शो होत नाही आहे का, तर आमचा जो रिझल्ट आहे ते दिसत नाही। तर त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहे। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तर इथं आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मे जूनचा जो काही रिझल्ट आहे ते डिक्लेअर झालेला आहे। फर्स्ट इयर सेकंड इयर BA जो काही रिझल्ट आहे त्यानंतर BCOMचा सुद्धा डिक्लेअर झालेला आहे। त्यानंतर भरपूर मुलांचे कमेंट्स आले होते तर तुम्ही ते बघू शकता। तुम्हाला अशा प्रकारचं दिसत असेल रिझल्ट इज नॉट डिक्लेअर बाय युनिव्हर्सिटी। तर अशा प्रकारचं ज्यांना SMS दिसत आहे, जे पॉपअप मेसेज दिसत आहे, तर त्यांचा जो रिझल्ट आहे ते डिक्लेअर झालेला नाही। तर तुमचा जो रिझल्ट आहे ते लवकरच डिक्लेअर करण्यात येईल। त्यानंतर तुम्ही तुमचा जो काही रिझल्ट आहे ते चेक करू शकता। त्यानंतर जे आहे तर इथं तुम्हाला लिंक दिसेल तर कोणता रिझल्ट जे डिक्लेअर झालेला आहे ते तुम्ही जे इथून चेक करून घ्यायचे आहे। तर या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल। तर आता जे रिझल्ट डिक्लेअर झालेले आहे ते BA फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयर, त्यानंतर BCOM तुम्ही बघू शकता फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर, त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता इंग्लिश, त्यानंतर मराठी मीडियम इंग्लिश मीडियम। तर यांचे जो रिझल्ट आहे ते इथे डिक्लेअर झालेले आहे। तर यांचे जे रिझल्ट आहे ते शो होईल। तर तुमचा रिझल्ट डिक्लेअर झालेला, रिझल्ट इज नॉट डिक्लेअर बाय युनिव्हर्सिटी अशा प्रकारचा जो काही मेसेज आहे तो दिसत असेल तर तुमचा रिझल्ट जे आहे ते लवकरच डिक्लेअर होणार आहे। तर ज्या मुलांना अधिक काही प्रॉब्लेम जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्यावरती तुम्हाला लवकरात लवकर सोल्युशन मिळेल। तर इथे तुम्ही बघू शकता ज्यांचे रिझल्ट डिक्लेअर झालेले आहे त्यांची डेट तुम्हाला इथे दिसेल, त्यानंतर इथे तुम्हाला लिंक येईल, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही रिझल्ट आहे ते चेक करू शकता। त्यानंतर जे इथून येऊनसुद्धा तुम्ही गुगलवरती सुद्धा सर्च करू शकता वायसीमयू रिझल्ट 2022। त्यानंतर इथं तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिझल्टचं जे काही पेज आहे ते अशा प्रकारचं दिसेल। तर आपण जे डेमोसाठी बघूया। तर इथं आल्यानंतर इथं आपल्याला मे जून 2022 सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर तुमचा जो काही PAN नंबर टाकायचा आहे, त्यानंतर इथं तुम्हाला जसेच्या तसं जे आहे कॅपचं तुम्हाला इथं फिल करायचं आहे। तर आपण कॅपचं जे आहे इथं फिल करून घ्यावं, त्यानंतर कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल, त्यानंतर तुम्हाला एक सर्चचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा रिझल्ट बघू शकता। तर इथे तुम्हाला PAN नंबर एंटर करायचा आहे, तर इथे PAN नंबर मी एंटर केलेला आहे, त्यानंतर सर्चवरती क्लिक करत आहे। सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, त्यानंतर इथं झूम इन केल्यानंतर इथं व्ह्यूचं एक ऑप्शन दिसेल, तर तुम्हाला जे आहे इथं व्ह्यू बघू शकता। तर व्ह्यूवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचा जो रिझल्ट आहे ते खाली शो होईल। तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर रिझल्ट चेक करू शकता। तर ज्यांचा रिझल्ट डिक्लेअर झालेला नाही त्यांचा रिझल्ट लवकरच डिक्लेअर होणार आहे। त्या बारेमध्ये जे काही अपडेट येईल तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळेल। तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।